मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या भांडवलात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला विभागीय आणि जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुल बांधकाम योजनेचं अनुदान वाढवणं वाळू उपशाबाबत नवीन एकात्मिक सुधारित धोरण लागू करणं बारा जलसंपदा प्रकल्पांना एकशे चौदा कोटी रुपयांऐवजी सहाशे चोवीस कोटी रुपये किमतीच्या मर्यादेत निविदा निश्चितीला मान्यता देणं हे निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आले त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर इथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तरीय न्यायालय स्थापन करून पदनिर्मिती करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर इथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय या जोड न्यायालयांऐवजी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच दिवाणी वरिष्ठस्तरीय न्यायालय अशी दोन न्यायालय नियमित स्वरूपात कार्यरत करून पदनिर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे